नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियावर कधी कोणती चर्चा रंगेल याबद्दल आपण काहीच अंदाज लावू शकत नाही. अशामध्ये ह्या चर्चा कधी 100% खऱ्या निघतात तर ह्या चर्चा कधी अफवासुद्धा निघतात. अशामध्ये गौतमी आणि स्वानंद तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे. तर काय आहे पूर्ण बातमी, चला जाणून घेऊया. तर मराठी चित्रपटसृष्टीतील बहिणी बहिणींच्या जोड्या लोकप्रिय आहे. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री मुंबई देशपांडे आणि गौतमी देशपांडे. या बहिणींचे नेहमीच भांडतानाचे रडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. बहिणींमध्ये होणारी सामान्य भांडणं या दोघी व्हिडिओतून दाखवतात आणि प्रेक्षकांना हसू अनावर होतो. काही दिवसांपूर्वी मुंबईने बहिणीसोबत खूप सुंदर फोटो शेअर केले. यामध्ये दोघींनी निळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर फोटो काढले होते. दोघी या फोटोमध्ये गोड दिसत आहे. दरम्यान एका फोटोने गौतमी आणि त्या व्यक्तीची चर्चा रंगली होती. मुंबईने शेअर केलेल्या फोटोत ती नवरा आणि बहिणीसोबत दिसत आहे. तर एका फोटोत भाळीबाचा स्वानंद तेंडुलकर पण दिसून येतोय. मृंगमयी तिच्या नवऱ्याच्या बाजूला तर गौतमीच्या बाजूला स्वानंद दिसत आहे. या फोटोंना मृंगमयीने कॅप्शनमध्ये लिहिले होते की कार्तिकीच्या लग्नातले फायनल फोटोज. तसं तिने हॅशटॅगही फॅमिली फोटोज असं दिलं होतं. हे फोटो पाहून चाहत्यांनी मात्र वेगळा सूर लावला. गौतमी आणि स्वानंद एकत्र आहे का, असतील तर खूप आनंदाची बातमी असं म्हणत चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर एकाने तेंडुलकरने देशपांडेच्या मैदानावर सेंच्युरी मारली वाटतं अशी भन्नाट कमेंट केली. तर अभिनेत्री सई तांबोलकरने अरे स्वानंद तेंडुलकर अशी कमेंट केली. यावर स्वानंदने हांजी आणि मृंगमयीने हुं अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे गौतमी आणि स्वानंद यांचं खरंच जुडलंय का अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र आता एक नवीन चर्चा समोर येत आहे, ती म्हणजे की लवकरच स्वानंद तेंडुलकर आणि गौतमी देशपांडे लग्नबंधनात अडकणार आहे. आता ही चर्चा किती टक्के खरी आहे हे तर आपल्याला येता काळाचं समजेल. तरीसुद्धा तुम्हाला स्वानंद आणि गौतमीची जोडी कशी वाटते हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.